हॅलो, नमस्कार. कसे आहात? स्वस्थ रहा, मस्त रहा, आनंदी रहा. आजचा दिवस तुम्हाला आरोग्यदायी व आनंदाचा जावो. तर हा आहे आपला दिवा. तर दिव्यामध्ये बघा किती छान असं फूल तयार होतं आहे. आणि हे एक फूल तयार होणं हे का नाही स्वाभाविक आहे. कशामध्ये? तर जे आपण दिवा जो असतो त्यामध्ये जी उभी वात आपण लावतो, म्हणजे जे मध्यभागी जे दिव्याचे हे असतं ना, त्यामध्ये जी वात लावतो आपण, त्याच्यामध्ये फूल 100% तयार होतं म्हणजे होतंच. परंतु ते एका वातीला 2-3 फुलं तयार होणं काय असतं, त्याचा संकेत काय आहे हा मला माहीत नाही आहे. पण त्या दिव्याच्या वातीमध्ये जे फूल तयार होतं ते असं म्हणतात की शुभ असतं आणि शुभ शकून त्याचा मानला जातो. अगर आपण कुठल्या चांगल्या कामासाठी जातो आहे तर ते त्याचं काजळ वगैरे बनवून आपण ते डोळ्याला लावलं पाहिजे असं मी ऐकलेलं आहे. तर तुम्हाला काही माहीत असेल तर तुम्ही नक्कीच मला सांगा. तर चला, बोलता बोलता मी खूप पुढं आले. आणि काय झालेलं आहे, आम्ही आलेलो आहेत आईच्या गावी. तर आईच्या गावी आलेला हा व्हिडिओ तुम्हाला खूप लेट येत आहे, कारण त्याला 5-6 दिवस उलटून गेले आहेत. त्यानंतर आम्ही देवाला वगैरे गेलो होतो, त्यामुळे व्हिडिओ तुम्हाला दाखवला नव्हता. पण तरीही शॉर्ट व्हिडिओ तुम्हाला एक मी टाकला होता याचा. तर गेल्या वेळेस आम्ही गेलो होतो, त्यावेळेस आई गेली होती यात्रेला. आणि आल्याच्या नंतर खूप आईची म्हणजे कसं आहे, कुठेही प्रवास केला तर माणूस खूप दमून जातं, खूप थकल्यासारखं होतं, त्यामुळे काही करायची इच्छा राहत नाही. एक महिन्याचा प्रवास म्हणजे खूप होता, तर खूप दगदग त्यांची झालेली होती. आणि आपलं तर कसं आहे माहिती का, माहेरी गेल्यावर आपल्याला जास्त काही करायची इच्छा राहत नाही. अगर काही करत नाही म्हणजे माहेर पण म्हणलं की एक विसावा आपण समजून जातो, आणि तिथं समजून जातो म्हणजे असतोच, तर आपण ते करत नाही जास्त करून. त्यामुळे आईला पण सांगायला नको वाटतं आणि आपणही मनाने जास्त काही करत नाही. तरी पण थोडाफार गर्दा वगैरे जास्त झाल्या आपण थोडीफार मदत करतोच, असं नाही की डायरेक्टली सगळं त्यांच्यावरच लोटून देतो. पण तरीही त्यामध्ये म्हणजे आईला असं वाटत होतं की आपण जेवायला वगैरे काही केलं नाही, काही नाही. त्यामुळे ह्यावेळेस आईनं काय केलं, आम्ही जायच्या अगोदरच पूर्ण स्वयंपाक पाणी उरकून घेतला. कारण कसं, एक दिवस राहायचं असल्यावर मग पूर्ण स्वयंपाकातच वेळ जातो, थोडंही बोलणं बसणं वगैरे असं काहीच होत नाही. तरी पण काय झालं, सकाळी 8 वाजेपर्यंत सगळा स्वयंपाक उरकून घेतला. आणि मी गेल्याच्या नंतर नैवेद्य पाणी भरला आणि देवाला नैवेद्य दाखवला आणि सगळ्यांनी जेवण वगैरे करून घेतले. त्या अगोदर आमच्या आंघोळ्या वगैरे उरकून घेतल्या होत्या. तर आमचे पूर्ण जेवण वगैरे झाल्याच्या नंतर आम्ही गाडीची पूजा वगैरे करून घेतली आणि थोडंसं बसलो. त्यावेळेस हा आमचा छोटासा नटखट खेळत होता, त्याची थोडीशी मस्ती बघितली, खूप मजा आली. मुलांना मुलासोबत खेळताना खूप मजा येते, भारी वाटतं आणि थोडासा आनंद ते घेतात. तर तेच त्यांनी केलंय ते. तरी ते मी तुम्हाला हे दाखवत होते की आई ही आईच असते. आणि किती केलं तर बघा, म्हणजे आपण जे म्हणतो ना, खरंच आईसारखी माया कुठंच भेटत नाही आहे. तर आम्ही येईपर्यंत एवढा सगळा घाट घातला. आणि ह्यामध्ये तुम्हाला सांगते, कटाची आमटी, भात, पुरणपोळी, कुरडई, पापुडी, भजे, पुरण वाटून गाळून पूर्ण स्वयंपाक तिने एकटीनं 8 वाजेपर्यंत आवरून घेतला. तिला रात्रभर झोप लागली नाही आणि तिनं सगळं हे 8 वाजेपर्यंत करून घेतलं. आणि मग तिला थोडंसं बरं वाटलं त्यामुळे. आणि पोळी बघा, काहीही पोळीत न घालता आपण, कोणी मैदाच घालतं, कोणी पुरणच हे करून ठेवतं, काय काय पद्धती वापरतो आपण त्यासाठी. पण हिने त्याच्यामध्ये काहीही वापरलेलं नाही. असं म्हणतात की मनामध्ये ज्यावेळेस हे असतो, आपल्याला करण्याचा उल्हास असतो, म्हणजे आपल्याला करण्याची मनापासून ज्यावेळेस इच्छा असते, त्यावेळेस करण्याची ज्यावेळेस इच्छा असते आणि हाताला चव असते, त्यावेळेस कशाचीही आपल्याला एक्स्ट्रा गरज भासत नाही. आणि हा जो नैवेद्य आहे तो म्हणजे चपाती पोळीवर का भरलेला आहे आपण, तर हा गाईला चारण्यासाठी भरलेला आहे. आणि जे पूर्ण ताट आहे ते देवासाठी भरलेलं आहे. तर गाईला आपण आमटी किंवा गुळवणी वगैरे असं काही जास्त चारू शकत नाही, त्यामुळे ते तसं ताट भरलेलं आहे बघा. आणि लगेच दुसऱ्या दिवशी आम्ही पहाटेच म्हणजे 5 वाजता आम्ही निघालेलो आहोत. आम्हाला 4 वाजताच निघायचं होतं, पण कारण कसं आहे, लांबचा प्रवास होता, आम्हाला 2-3 देवं करायचे होते.
त्यामुळे लवकरच निघायचं होतं, पण उठता उठता उशीर झाला. कसं आहे माहिती का, सकाळच्या वेळेला कुणालाच लवकर उठा असं वाटत नाही, तर त्यामुळे आम्हालाही थोडासा निघता निघता उशीर झाला. त्या उठल्याच्या नंतर आम्ही आंघोळ्या वगैरे केल्या, चहा पाणी केली आणि सोबत चपात्या आईनं थोडीशी हे भाकरी करून दिल्या, ठेसा करून दिली आणि भाऊजाईने तो गोबी करून दिली आणि चहा केला. तर चला अशा प्रकारे आम्ही घरून तयारी करून निघालो आहोत तुळजापूरला. तुळजापूरच्या रस्त्याने येताना पण आमचा सकाळचाच वेळ होता, वाटाला सुद्धा एक घाट होता, त्या घाट आणि थोडी थोडी पावसाची झिमझिम कुठे होती कुठे नव्हती, पण ही तुळ म्हणजे बऱ्यापैकी नव्हतीच, पण तुळजापूर जवळ आल्याच्या नंतर मात्र थोडासा पाऊस आम्हाला लागला होता. आणि आम्ही बघत होतो खूप म्हणजे एवढं छान असं वातावरण तयार झालेलं होतं की थोडंसं म्हणजे पाऊस येत होता आणि थोडंसं असं शांत बेष्ट वातावरण होतं. त्यामध्ये ह्या होत्या पवनचक्क्या, ह्या पवनचक्क्या एवढ्या मोठ्या मोठ्या आहेत ना, तर ह्या आपल्याला बघायला भेटतात. बघा तुम्ही माझं गाव म्हणजे आमच्या रूटला, आमच्या जो रूटचा रस्ता आहे त्या रस्त्याला ह्याला आहेत बघा, कारंजी घाटामध्ये एक आहेत आणि सोलापूर तुळजापूरच्या रस्त्याला पण आहेत ह्या. तर खूप मोठ्या मोठ्या म्हणजे एवढ्या मोठ्या आहेत की त्याचा जो एक पाता आहे तो एका कंटेनरमध्ये बसतो, एवढे मोठे आहेत बघा ते. तर त्यामुळे ते बघायला खूप छान वाटत होतं आणि ते फिरतात पण खूप एवढे मजेशीर ना. त्यामुळे थोडंसं त्याचं शूट केलेलं आहे आणि तुम्हाला दाखवलेलं आहे. हे बघून असं आठवतं की लहानपणी आपल्याला एक पवनचक्की नावाचा पाठसुद्धा होता शाळेमध्ये, कुठल्या तरी एका वर्गात होता बघा, पण तो आता नक्की आठवत नाही कितवीच्या वर्गामध्ये होता, पण आपल्याला नक्कीच होता तो पवनचक्कीचा धडा. तर तो आठवला म्हणून ह्याची शूटिंग थोडीशी घेतली. तर चला, व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक आणि शेअर करा. तर चला, इथे आम्ही आलेलो आहोत तुळजापूरला. आता तर तुळजापूरला आल्याच्या नंतर आम्ही गाडी पार्किंग केली आणि आता आम्हाला जायचं होतं दर्शनाला. तर आम्ही घरूनच आंघोळ्या वगैरे करून आलो होतो, त्यामुळे तिथे आंघोळीचा आम्ही जास्त स्ट्रेस नाही घेतला, कारण तिथे गायमुखात पण होतात आंघोळ्या आणि भोप्यांच्या घरीसुद्धा हे व्यवस्था असते केलेली. तर तिथं आपल्याला पाहिजे त्या सुविधा आपल्याला भेटतात, पण आजकाल कुठेही देवाच्या ठिकाणी काय झालेलं आहे की प्रत्येकाचा एक बिझनेस किंवा व्यापार म्हणायला काहीच हरकत नाही अशा टाईपमध्ये सर्वांचं हे झालेलं आहे. तर तिथं सगळ्यांच्याच किमती अशा आव्वाच्या सव्वा झालेल्या आहेत, त्यामुळे आपण आपल्याला जसं परवडेल तसंच करावं लागतं. तर चला, ज्याच्या त्याच्यापरीने जे ते सगळेजण करत असतात आणि प्रत्येकाला त्याची गरज पण असते म्हणून त्यांना पण करणं तेवढं योग्य आहे. तर चला, मी जे आपण म्हणतो देवीचा कुळा चार वर्षातून एकदा तरी करायला पाहिजे. चला, आमच्या इथे ह्यांनी जाऊन आले होते तुळजापूरला, पण आमच्या घरामध्ये आहे माळपरडी, तर ती घेऊन आम्ही वर्षातून एकदा तरी म्हणजे देवीच्या भेटीला जातो. तर असं म्हटलं जातं की आपल्या घरी जर परडी असेल तर ती देवीला भेटायला घेऊन जावंच लागतं, तर त्यामुळे आम्ही जात असतो आणि त्यापैकी आपल्याला देवीचा कुळाचार हा करावा लागतो. तर त्यामध्ये मी घरूनच साडी चोळी आणि ओटी घेऊन गेले होते. बाकी जे म्हणतात आपण की हे काय शिदा जो म्हणतो तो माझ्याकडून घरी राहिला होता, तो मी घेऊन नव्हते गेले, बाकी ओटी आणि साडी चोळीच घेऊन गेले होते. त्यामुळे नैवेद्य वगैरे मी तिथे घेतलेला आहे आणि तिथली जी खणा नारळाची ओटी होती ती तिथे घेतलेली आहे आणि माझ्यासोबतची जी ओटी आणि साडी चोळी होती ती एक घेतलेली आहे. तर एवढं घेऊन मी देवीच्या पाया पडायला गेलो होतो मंदिरात. तिथे नंतर बारीला वगैरे लागलो, तर खूप सारं इथं म्हणजे विकायलासुद्धा प्रत्येक देवाच्या ठिकाणी तर असतंच, पण छान छान वस्तू वगैरे खूप साऱ्या होत्या. तर हे बघा, एकदम छान म्हणजे छान छान हार, कवड्याच्या माळा, मुलांची खेळणी, तर खूप सारं होतं तिथं. तर आपल्याला आपल्या आवडीनुसार आपण जे घ्यायचं ते घेतच असतो मंदिरामध्ये.
ते काय गाय मुख आहे तिथं मंदिर म्हणे मंदिर इकडे का नाही इकडं मंदिर आहे हे पाणी काय माहित करून येते दर्शन दर्शन माझा मामा जवळूनच आहे तरी पण मी व्हिडिओ चालू केला खर रे अरे बारी नाही आई लोक Thank you.
चल फोटो वीडियो नीट का कैमेरा है अपने फोन तर चला इथे आम्ही पूर्ण दर्शन रांग जी आहे ती पूर्ण पार करून मंदिरामध्ये आलेलो आहोत. तर मंदिरामध्ये कुठेही मोबाईल वगैरे म्हणजे शूट वगैरे करायला फोटो वगैरे काढायला कुठेच अलाउड नाही आहे. तर त्यामुळे हे फक्त मंदिराच्या गाभाऱ्यासमोरचं आहे, गाभाऱ्यातील देवीचा फोटो वगैरे घेऊन देत नाही. तर इथं आम्ही आता दर्शन वगैरे घेणार आहोत आणि नंतर पुढे गेल्यावर जिथे आरती होते तिथल्या देवीच्या मूर्तीचा फोटो तुम्हाला दाखवते. तर चला दर्शन घेतल्याच्यानंतर भेटू. आता दर्शन वगैरे आमचे झालेले आहेत आणि इथे घेतलेली आहे देवीची आरती आणि नैवेद्यसुद्धा इथंच दाखवलेला आहे आणि आमचे दर्शन वगैरे घेऊन आम्ही बाहेर आलेलो आहोत आणि आत्ता चाललेलो आहोत आम्ही पंढरपूरला. तर हे बघा तुळजापूर चौकातील ही आपली शिवरायांची मूर्ती किती खूप छान आहे बघा, एकदम म्हणजे असं छान वाटते बघायला पण आणि एकदम भारी मूर्ती आहे ही. घोड्यावर स्वार होताना ही मूर्ती आहे बघा आणि खालचं जे हे तयार केलेलं ते सुद्धा खूप छान आहे बघा. तर चला पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय आणि ओम नमः शिवाय.